दोन महिन्यापूर्वी लैंगिक अत्याचार आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊन देखील आरोपी गोविंद मोकाटे याला अटक होत नसल्याने पीडित महिलेने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा महिलेने घेतला. यावेळी आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, संतोष पाडळे, ज्योती पवार आदी उपोषणात सहभागी झाले. जीवूर येथील राजकीय पुढारी असलेल्या गोविंद मोकाटे याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनला 2 महिन्यापूर्वी गुन्हा दाखल झाला. तर या प्रकरणी आरोपींवर ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे वाढीव कलम देखील लावण्यात आले. सदर गुन्हा हा पुराव्यानिशी दाखल करण्यात आला. अनेक दिवस उलटूनही आरोपी मोकाटे अद्याप फरारी आहे. त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली नाही. आरोपी मोकाटे खुलेआम फिरत आहे. राजकीय वरदहस्त असल्याने त्याला अटक करण्यास पोलीस प्रशासन त्याला अटक करत नसल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. एक मिनिट. हां, 4/12/2021 रोजी गोविंद अण्णा मोकाटे ह्या मोठ्या राजकीय पुढाऱ्याविरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये 376 ॲट्रॉसिटीसारखा गंभीर गुन्हा दाखल आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आम्ही अनेकदा एसपी साहेबांना निवेदन दिले त्याला अटक करण्यात यावी. 2 महिने उलटून गेले तर त्यांना हा ठिकाणी अद्याप अटक झालेली नाही. सदर आरोपी हा गावामध्ये मोकाट फिरत आहे. त्या ठिकाणी काही लोकांना तो भेटगाठी त्या ठिकाणी तो घेत आहे. हे सर्व कल्पना पोलीस प्रशासनाला असली पाहिजे. मोकाट असताना देखील त्याला अटक होत नाही. पीडित महिलेने देखील त्या ठिकाणी वारंवार एसपी साहेबांना निवेदन दिले त्याला अटक करण्यात यावी म्हणून, तरी देखील त्या ठिकाणी त्याला अटक झालेली नाही. शेवटी पीडित महिलेने त्या ठिकाणी अटक नाही झाल्यामुळे शेवटी तिच्याकडे काही पर्याय नसल्याने त्या ठिकाणी ती आज उपोषणाला बसलेली आहे. तरी त्या मुलीला व्यवस्थित न्याय मिळेल की नाही ही शंका आहे. सर्व पुरावा असला आहे त्या ठिकाणी म्हणून तो गुन्हा दाखल झालेला आहे. तरी कोणत्या राजकीय दबावापोटी त्याला अटक होत नाही. त्याला लवकरात लवकर जर अटक झाली नाही तर आजचं या ठिकाणचं उपोषण सदर मुलगी ती सोडणार नाही. ती इतकी भयभीत आहे, तिला त्या ठिकाणी बोलणं देखील कठीण जात आहे. तरी आम्ही त्या मुलीच्या मागं, त्या पीडित महिलेच्या मागं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कायम स्वरूपी गंभीरपणे उभं राहणार आहे. व लवकरात लवकर जर अटक केली नाही तर हे उपोषण असंच यापुढेही चालू राहणार आहे.